नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील आमले पदार्थ विक्री करणाऱ्या इस्मावर कारवाई करून आमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या शोध घेत असताना पोलीस नायक विशाल देवरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. आडगाव मसरूळ लिंक रोड वर मसरूळ शिवार नाशिक येथे एक इस्म स्विफ्ट डिझायर कार मधून गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याचे कळल्याने त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मसरूळ लिंक रोड सापळा रचून मारुती स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH15CD0317 दिसता स्विफ्ट डिझायरची झडती घेतली असता स्विफ्ट डिझायर कारमधील राहुल पवार राहणार पंचवटी यास मोठ्या शितापीने ताब्यात घेत कारची झडती घेतली असता त्यात 12 किलो 84 ग्रॅम वजनाचा गांजा एका प्लास्टिक गोणीमध्ये भरलेल्या मिळून आला. त्यानुसार मारुती स्विफ्ट डिझायर कार 3 मोबाईल फोन असा 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरचा माल त्याने सर्जेराव फकीरा गायकवाड हिरावडी पंचवटी यांच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले. याबाबत मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयितांना अटक करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली. नाशिक आयुक्तालयातर्फे सदस्यतेत अंमली पदार्थ विरोधी कडक धोरण अवलंबलेले आहे. गुन्हे शाखेतर्फे असे अंमली पदार्थ जे विक्री करणारे सेवन करणाऱ्या इस्मांचा सतत शोध चालू आहे. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट 1 चे अंमलदार विशाल देवरे यांना काल रात्री बातमी मिळाली होती की एक इसम त्याच्या वाहनातून आडगाव मसोळ लिंक रोडने गांजा नावाचा पदार्थ विक्री करता वाहतूक करणार आहे. त्यावर आम्ही माननीय पोलीस आयुक्त उपायुक्त गुन्हे श्री बच्चाव सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब यांची परवानगी घेऊन तात्काळ आम्ही काल रात्री सापळा रचला. त्यांनी त्या सापळ्याद्वारे आम्ही इसम नामे राहुल राज पवार याच त्याच्या मारुती स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले असतात. त्याच्याकडे 12 किलो गांजा आढळून आला. त्यावर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरचा गांजा त्याने सर्जेराव फकीरा गायकवाड या इसमाकडून घेतल्याचे सांगितले. त्यावर त्या इसमास ताब्यात घेतले. ह्या दोन्ही इसमांविरुद्ध आम्ही NDPS ॲक्टद्वारे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलेली आहे. त्या दोन्ही इसम यांना 3 दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हे संपूर्ण तोडकर करीत आहे. याद्वारे मी पुन्हा नाशिककरांना आवाहन करू इच्छितो की नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये कोणी सदस्य अंमली पदार्थाचे सेवन करू नये किंवा विक्री करू नये किंवा वाहतूक करू नये. सदरचे कामगारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले, चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रदीप मजदे, योगराज गायकवाड, संदीप भांड, विशाल काटे, शरद सोनोने, प्रवीण वाघमारे, नाजीम खान पठाण, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, अप्पा पानवळ, अमोल कोष्टी, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी संयुक्तिकरित्या केलेली आहे. NCN News साठी रोहन दाणी, नाशिक.